एक्स्ट्रा गोरच्या रिजन मध्ये एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली आहे. दोन धावांनी धाव फलकामध्ये वाढ होती आहे. धाव संख्या जाऊन पोहोचते 5 धावांवर. हा या आजच्या पहिल्या दिवसातील सायंकाळच्या सत्राचा संध्याकाळच्या क्षेत्रात सत्राचा हा शेवटचा सामना. शेवटच्या सामन्यामध्ये तेजस आणि बाळा हे सलामीचे फलंदाज ज्याने पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला होता तो सलामवीर तेजस ओपनिंग पंचदंडित करतायत. हा वाईड बॉल एक अवांतर धावेने धावफलकामध्ये वाढ होतीये आणि धावफलक जाऊन पोहोचतंय 6 धावांवर. आर्यन नवोदित खेळाडू यंग ब्रिगेड यंग जनरेशन आणि त्यासमोर आहे एक एक्सपिरियन्स फलंदाज आणि हा कॅच ड्रॉप. हाऊ मच दिस कॅच विल कॉस्ट द मॅच डेफिनेटली वी विल नो. बट आता जी झेल सोडलेला आहे हा झेल कितपत महाग पडतोय चरई संघाला ते येणारा काळच सांगेल. परंतु तेजस सारख्या एका होणहार खेळाडूचा एका स्टार खेळाडूचा या टीमच्या पाठीचा कणा असलेल्या खेळाडूचा जो झेल सोडलेला आहे आणि या झेल या संघाला किती महाग पडतोय हा येणारा काळच सांगेल. या चेंडूवर आल्या 3 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. पुढील चेंडू घेऊन आर्यन सज्ज राईट टर्म ओवर द विकेट गोलंदाजी करताना हा चेंडू बॅकफुटवर जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. फटका फसला चेंडू हवेमध्ये गेला परंतु चेंडू नो मॅन स्लॅन मध्ये पडतोय आणि त्यावर अर्जित केली जाते एक धाव. आर्यन इनएक्सपिरियन्स गोलंदाज परंतु त्याच्याकडे असलेलं कौशल्य त्याकडे असलेली क्षमता हा वारंवार सिद्ध करताना या मोठ्या टुर्नामेंटमध्ये या मोठ्या स्पर्धेमध्ये आर्यनचा हा शेवटचा चेंडू तेजससाठी राईट आर्म राऊंड ऑफ तेजसने हा चेंडू बिरकावून दिलाय लॉंग ऑन रिजन मध्ये. चेंडू होतोय सीमा रेखा पार चौकार. आर्यन पहिल्या दिवसातील शेवटच्या सामन्यात पहिल्या षटकाच्या उत्तरार्धात स्कोर होतोय 13 धावा 14. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 14 धावा. आर्यनचा एक चेंडू शेष. ओके आर्यनचा एक चेंडू शेष. तेजस करंजे इज ऑन स्ट्राईक. द प्रेशर विल बी ऑन आर्यन. हा चेंडू सुरेखरित्या एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून फिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. इथं शर्यत लागले खेळाडूची आणि चेंडूची. यामध्ये मात्र खेळाडूने चेंडूला पकडण्यामध्ये यश मिळवलं. तद्वर अर्जित केला जात आहे 2 धावा आणि धावफलक जाऊन पोहोचतंय 16 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 16 धावा. खूप महागड षटक म्हणता येईल आर्यनच्या माध्यमातून. ज्या प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा जय हनुमानवाडाचा कोण या संघाने आर्यन कडकडून केली होती त्यावर आर्यन आता मात्र अपयशी ठरलाय. पहिल्या सामन्यामध्ये सुरे गोलंदाजी पाहायला मिळाली. एक नवोदित खेळाडू आहे ज्याप्रमाणे जसा जसा तो स्पर्धांमध्ये खेळत जाईल अनुभवातून खूप मोठा होईल असा हा खेळाडू आता गोलंदाजीवर सज्ज होतोय. गोरख ज्याने पहिल्या सामन्यामध्ये सुरक ऑलराउंडर परफॉर्मन्स दाखवत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता तो गोरख गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्ट्राईकला आहे बाळा. दोन एक्सपिरियन्स बॅट्समन समोर एका दोन नवोदित गोलंदाजांची कस आहे. पहिला चेंडू भिरकावून दिलाय बॅकफुटवर जाऊन पूल केलाय आणि इथे हा झेल टिपला जातोय फाईन लेगच्या रिजन मध्ये. खेळाडू तंबूत परततोय बाळाच्या स्वरूपात. पहिला हादरा पहिला झटका.
पुढील चेंडू घेऊन संच गोरक भिरकावून दिलाय फाइनल एक रिजन मध्ये. अंपायरचा इशारा टिकलर, एक धाव एका धावेने धाव फलक पुढे जातोय. हा, धावसंख्या जाऊन पोहोचले 17 या धाव. पुढील चेंडू घेऊन गोरख सज्ज. पहिल्या दिवसातील शेवटचा सामना शिवशंभो आडावळे अगेन्स्ट जय हनुमान मित्रमंडळ वडाचा कोड. पुढील चेंडू घेऊन गोरख सज्ज. गोरखचा पुढील चेंडू बॅकफुट वर जाऊन सुरेखरित्या प्लेस केलाय, हलकासा पुश केलाय पॉइंटच्या दिशेमध्ये. खेळाडू क्षेत्ररक्षण करताना एक धावेने धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या धावसंख्येवर. एक षटक आणि तीन चेंडू नंतर धावसंख्या झाली 18 धावा. खरोखर पहिलं षटक खूप महागडं ठरलं होतं आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करताना गोरख पहिल्या मॅचचा सामनावीर. गोरखचा चौथा चेंडू पंचांकडे दाद मागताना फलंदाज एक 22 स्वरूपात एक रन अर्जित करण्यामध्ये दोन्ही फलंदाजांना यश आलेले आहे आणि दुसरी देखील रन अर्जित केलेली आहे. वाईट प्लस 2 3 रन्स. स्कोर गोज टू 21 पर लॉस ऑफ 1 विकेट. कॉमेंटेटर कर्स, मी आत्ता ज्या गोलंदाजाची स्तुती केली त्याच गोलंदाजाने चौथा चेंडू वाईट टाकला आणि तिथे यष्टीरक्षकाकडून देखील चूक झाल्याने दोन एक्स्ट्रा रन्स कन्सिड केल्या गेल्या. स्कोर जाऊन पोचतो 21 या धावसंख्येवर. पुढील चेंडू शॉर्ट ऑफ पद्धतीचा चेंडू, त्याला पुल केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. सीमारेषेवर खेळाडू तैनात. एक धाव अर्जित केली जाते. धावसंख्या झाली आहे 22 पर लॉस ऑफ 1 विकेट. तेजस अजूनही मैदानात. तेजस कडून मोठ्या अपेक्षा असतील. तेजस हा एक डावखुरा फलंदाज. तेजस हा या संघाच्या फलंदाजीचा पाठीचा कणा आणि तेजसने पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर सफल होऊन बिग हिट करण्याचा प्रयत्न केला. एक रन मिळते डिक्लेअरच्या स्वरूपात. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 पर लॉस ऑफ 1 विकेट. तेजस अजूनही स्ट्राईकला. तेजसच्यावर या संघाची धुरा. तेजस टू गोरख, गोरख टू तेजस. अतिशय रोमांचक असा मुकाबला. पुढील चेंडू हवेमध्ये उसळी घेतोय आणि तिथे खेळाडू सुरेख असा झेल टिपतोय. राहुल एक इम्पॉर्टंट कॅच. गोरख, गोरख टू तेजस. बिग फिश बॅक टू द पवेलियन. तेजसच्या रूपात मोठा आदरा बसतोय शिवशंभो आडावळे या संघाला. त्याची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये आलाय आकाश अँड तेजस. यस योगेश अँड आकाश चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलाय. आकाश मॅच होते ना इनिंगच्या ब्रेकमध्ये. इनिंग ब्रेकमध्ये रुपेश तिसरा षटक आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन रुपेश गोलंदाजी. मार्कवर सज्ज. क्षेत्ररक्षणामध्ये चार खेळाडू बाउंड्री लाईनवर तैनात. रुपेशचा पहिला चेंडू आणि हा स्क्वेअर चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर. पंच दंडित करतायत. एक धाव अर्जित होती आहे. एका धावेने धावफलक पुढे सरसावतंय. धावफलक जाऊन पोहोचतंय 24 या धावसंख्येवर. रुपेशचा पुढील चेंडू घेऊन रुपेश सज्ज. आकाशाने बॅकफुटवर जाऊन पुश केला एक्स्ट्रा कोर रिजन मध्ये. बळीरामने चेंडू लाग. बळीराम चेंडूला फील्ड करतोय. एक धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. रुपेश हे हाणामारीचा षटक. तीन षटकांचा सामना आणि रुपेशच्या गोलंदाजीवर प्रहार नक्कीच होणार. इथे मात्र मिसफील्ड. या मिसफील्डच्या रूपात एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील अर्जित करण्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी आणि तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. तीन धावा यशस्वीरित्या पूर्ण करतायत. तीन धावांनी धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 28 वर. इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. ज्या खेळाडूने मिसफील्ड केली त्या खेळाडूला फाईन लेगच्या रिजन मधून पॉइंट कडे
स्थानांतरित करताना पुढील चेंडू घेऊन रुपेश सज्ज स्ट्राइकला आकाश आकाशला मात्र त्याच्या नावाप्रमाणे प्रकाश दाखवावा लागेल. आकाशने जर या मैदानामध्ये दोन फटके सुरू एक फटके लगावले तर शिवशंभू आडावळेच्या धावसंख्येला एक उच्चांकी प्राप्त होईल. त्यानुसार आकाश मैदानामध्ये सज्ज एक्स्ट्रा रन कन्सिड करताना रुपेश रुपेशचा पुढील चेंडू लॉफ्टेड शॉट खेळाडू तिथे तैनात आर्यनच्या रूपात आणि आर्यन एक सुरेख जेल टिपतोय आकाशच्या रूपात. आकाशच्या रूपात तिसरा गडी बाद होतोय शिवशंभू आडावळे या संघाचा. इस पहले दिन क्या ये आखिरी मैच बिटवीन आडावले एंड जय हनुमान वड़ाचा कोड. अगली गेंद शॉर्ट ऑफ लेन गेंद थी उसको बिग ह्यू करने का प्रयास किया उसमें बैट्समैन कुछ हद तक सक्सेसफुल एक रन मिलता हुआ एक रन से टीम के स्कोर में इजाफा स्कोर गोस टू 30 पर लॉस ऑफ 3 विकेट्स. अभी भी 2 गेंदें यानी शेष है. 2 गेंदों में कितने रन हासिल कर पाते हैं ये देखना लाजमी होगा. 2 गेंदों में 10 रन हासिल करते हैं 6 रन हासिल करते हैं या 12 रन हासिल करते हैं ये 2 गेंदे रुपेश को अच्छी तरह से डालनी पड़ेंगी. रुपेश की अगली गेंद को हल्के से पुश कर दिया गेंद जाती हुई डिक्लेयर जोन में एक रन से टीम के स्कोर में इजाफा लेकिन बल्लेबाजों ने जिस तरह से सोचा था उस तरह की सक्सेस हासिल नहीं हुई इस गेंद में. हल्के से पुश किया गेंद गई थर्ड मैन की दिशा में डिक्लेयर एक रन. रुपेश की आखिरी गेंद इस इनिंग की आखिरी गेंद और ये वाइड बॉल दिशा से चूकते हुए एक्स्ट्रा प्रेशर कंसीड करते हुए इस एक्स्ट्रा रन की बदौलत टीम के स्कोर में इजाफा स्कोर गोस टू 32 पर लॉस ऑफ 3 विकेट्स. रुपेश चा पुढील चेंडू सुरेख चेंडू यष्टी रक्षकाचा वेध घेताना निर्धाव चेंडू आणि या क्षेत्र या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 32 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 32 धावा. पण कर्णधार संघनायक जरा घाई करा सायंकाळचे 6 वाजलेले आहेत. सूर्याची किरणे आपल्यापासून खूप दूर गेलेली आहेत आणि यानंतर सेकंड इनिंग आपल्यालाच खेळायची आहे त्यामुळे कदाचित चेंडू न दिसण्याची देखील हरकत इथे होऊ शकते आणि याचा परिणाम तुमच्या सामन्याच्या निकालावर देखील होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही संघनायक आणि होस्ट टीम म्हणून यासाठी या आयोजनाला सहकार्य करायचं आहे. एक होस्ट टीम 32 पर लॉस ऑफ 3 विकेट्स. गोलंदाजी करण्यासाठी आलाय महेश या संघाचा अंडररम क्रिकेटचा संघनायक. राईट आर्म ओवर द विकेट गोलंदाजी करेल तेजसला. तेजससाठी पहिला चेंडू तेजसने भिरकावण्याचा प्रयत्न केला. लेग बायच्या स्वरूप 1 धाव मिळतीये. स्कोर जाऊन पोचतोय 33 या धावसंख्येवर. या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल. हे 4 षटकांचा सामना आहे. माझ्याकडून चूक झाली. मी 3 षटकांचा सामना कन्सिड करून मी समालोचन करत होतो परंतु या 1 धावेने धावसंख्या जाऊन 33 वर पोहोचते. पुढील चेंडू हा लेग स्टंपच्या बाहेर डाव्या एसटीच्या बाहेर. पंच पुन्हा एकदा दंडित करतायत. पंचांना खूप सारी एक्सरसाइज आज करायला लागली आहे कारण गोलंदाजांचं गोलंदाजीवरचं नियंत्रण सुटलं की अंपायरांचा हात बाहेर येतो आणि त्यांना एक्सरसाइज करण्याची संधी मिळते एक व्यायाम करण्याची संधी मिळते. त्यामुळे आज दिवसभरामध्ये खूप सारा व्यायाम एक्सरसाइज अंपायरांनी केलेली आहे. महेशचा पुढील चेंडू हा देखील डाव्या एसटीच्या बाहेर. इथे मात्र गोलंदाजीवरचं नियंत्रण चुकतंय. गोलंदाजाची लाईन आणि लेंथ बिघडवून टाकण्यामध्ये तेजसला यश येत आहे. एक्स्ट्रा धावेने धावसंख्येच्या संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35 धावांवर. महेश राईट आर्म ओवर द विकेट गोलंदाजी करतोय. त्याचे चेंडू पडल्यानंतर आतल्या दिशेने फलंदाजाच्या आतल्या दिशेने कट होताना हा आउटसाइड एज घेऊन चेंडू गेला एस टी रक्षकाच्या मागच्या साईड मागच्या बाजूला. इथे मात्र एक डिक्लेअर 1 धाव मिळतीय. हॅलो बोला ना.
मी करतो कोणता मदर एक लास्ट मॅच आहे करतो लास्ट मॅच आहे एक पुढील चेंडू योगेशने बिरकावण्याचा प्रयत्न केला आणि इथे कॉटन बॉल करण्याचा प्रयत्न यशस्वी योगेश बाद योगेश बॅक टू द पवेलियन योगेशच्या रूपाने शेवटच्या षटकामध्ये बसतोय हा हादरा धावसंख्या 35 वर कल्पेश बैसा पुढील चेंडू बिरकावून दिलाय चेंडू जाते लॉंग ऑफ रिजन मध्ये इट्स आउट ऑफ द पार्क षटकार निर्णायक क्षणांमध्ये आलेला षटकार नक्कीच या संघाचं मनोधैर्य उंचावेल आणि 6 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचतीये 42 धावांवर अगदीच प्रकारे या षटकामध्ये हा षटकार आलेला आहे आणि या षटकाराने या संघाची संघाचं मनधैर्य नक्कीच उंचावणार आहे महेशचा पुढील चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू अलॉंग द कार्पेट खेळलाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेमध्ये आणि सीमारेषेवर खेळाडू तैनात जो 2 धावा अर्जित करण्यामध्ये दोन्ही फलंदाजांना यश येत आहे धावसंख्या जाऊन पोहोचते 44 धावांवर इथे मात्र धावांचा डोंगर उभा करताना शिवशंभू आडावळेचा संघ शिवशंभू आडावळे या संघाकडे देखील शिवशंभू आडावळे या संघाकडे देखील भेदक मारा करणारे गोलंदाज त्यांच्या तंबूमध्ये आहेत जे या धावांना रिस्ट्रिक्ट करू शकतात या धावा रोखू शकतात महेशचा पुढील चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा महेशकडून चूक होते डावे एसटीच्या मागे पंचदंडित करतात धावसंख्या वाढते एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 45 धावांवर हळूहळू हा धावांचा डोंगर वाढत चाललेला आहे आणि जितका धावांचा डोंगर वाढेल तितकाच प्रेशर जय हनुमान मित्र मंडळ वडा सगळ या संघासमोर वाढणार आहे पुढील चेंडू लोअर फुल टॉस बेहतरीन फिल्डिंग विकेट के पीछे सुरक्षित रक्षण क्षेत्र विकेटच्या पाठी यष्टी रक्षकाने गोरखने केलेले आहे आणि इथे रनआउटच्या स्वरूपात एक गडी बाद होतोय या ठिकाणी ज्यांनी आपल्याला दिवसभर अतिशय सुंदर असं कॉमेंट्री केली ते सन्माननीय नितेश सर भोईर यांचं आमच्या मंडळातर्फे स्वागत होत आहे मी मंडळाच्या अध्यक्ष सन्माननीय तुकाराम सकपाळ यांना विनंती करतो की नितेश सरांचा त्यांनी सत्कार करायचा आहे समालोचन कसं असावं याचं एक जिवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे नितेश भोईर सकाळपासूनच ज्या पद्धतीने त्यांनी इथल्या खेळाडूंना इथल्या प्रेक्षकांना आणि युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या सर्वच प्रेक्षकांना मनोरंजित केलं आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये ज्याप्रमाणे त्याने समालोचन केलं एक खरंच उल्लेखनीय असं समालोचन होतं आणि अशा समालोचक या स्पर्धेने लाभले खरंच आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो तुमच्याकडून शिकण्यासारखं सर खूपच आहे नक्कीच तुमचे वर्डिंग तुमच्याकडून जे काही वर्ड्स बाहेर आले तुमच्याकडून जे काही सेंटेन्सेस बाहेर आले ही वाक्यरचना आम्ही नक्कीच लक्षात ठेवू आणि आगामी काळामध्ये आपला समालोचनामध्ये वेळ देऊन आम्हाला इथे दिवसभर जे सहकार्य केलं त्याबद्दल खरंच खूप खूप तुमचे आमच्या मंडळाकडून आभार आणि पुढच्या वेळी कधी आम्हाला गरज लागली तर तुम्ही आम्हाला आमच्या कॉलला लगेच उत्तर देऊन अशाच कॉमेंट्रीसाठी सहकार्य कराल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो
आव्हान मैदान घेऊन मैदान मध्ये उतरतोय जय हनुमान क्रिकेट क्लब पुल वडाचा कोणचा संघ सलामीचे फलंदाज गोरक्ष आणि विशाल नौका डुबती नौका पार करण्याची जबाबदारी या दोन्ही फलंदाजांवर गोरक्ष आणि विशाल 46 धावांचं आव्हान पहिला चेंडू गुडलेन स्पॉटचा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येताना फलंदाजांना फारसा कळला नाही आणि हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय डॉट बॉल पहिला चेंडू डॉट बॉल जिंकण्यासाठी 45-46 धावांचं आव्हान प्रति षटकामागे 11.50 रन्स पर ओव्हर इतक्या सरासरीने 11.50 सरासरीने धावा कराव्या लागतील गोरखसाठी दुसरा चेंडू देखील निर्धाव खूप चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे सिली पॉइंटला खेळाडू ठेवलेला आहे जो टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळत नाही टेनिस क्रिकेटमध्ये जवळ थांबणाऱ्या खेळाडूला आतमध्ये हार्टबीट वाढायला लागतात परंतु या हार्टबीट वाढणाऱ्या पोझिशनवर सिली पॉइंटला फिल्डिंग करताना आपल्याला दिसतोय चार खेळाडू इनर रिंगमध्ये 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण करताना शिवशंभर डावे संघाचे पुढील चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू नाईसली ड्रिव्हन टू लॉंग ऑन रिजन मिड ऑन रिजन आणि एक रन मिळतो या चेंडूवर एका धावेने संघाचं खातं उघडतंय धावसंख्या झाली एक धाव तीन चेंडू नंतर संघाची धावसंख्या एक धाव जिंकण्यासाठी अजूनही 45 धावांची आवश्यकता ज्याप्रमाणे मागच्या इनिंगमध्ये खेळी केली होती त्या प्रकारची खेळी विशालला या सामन्यामध्ये करावी लागेल या इनिंगमध्ये करावी लागेल पुढील चेंडू विशालला कोल टप्प्याचा चेंडू होता बॅकफुटवर जाऊन पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये एक धाव मिळते चार चेंडू नंतर धावसंख्या झाली आहे दोन धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही 20 चेंडूंमध्ये 44 धावांची आवश्यकता आहे शिवशंभू अडावळे हा एक बलाढ्य असा संघ आहे पुढील चेंडू हा उत्सम उजव्या एसटीच्या बाहेर टाकलेला चेंडू पंच मात्र दंडित करतायत एक धाव मिळतीय एका अवांतर धावेने धावसंख्या वाढते धावसंख्या जाऊन पोहोचते तीन धावांवर चार चेंडू नंतर धावसंख्या झाली आहे तीन धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही 43 धावांची आवश्यकता स्ट्राईकला आहे गोरक्षसाठी पुढचा चेंडू सुरेखरित्या टोलावलेला परंतु या इथे मात्र जेल सुटतोय 38 सर्कलमध्ये एक सोप्पा जेल सुटतोय त्याच्या फलस्वरूप एक धाव मिळते एका धावेने धावसंख्या वाढते धावसंख्या झाली आहे चार धावा अजूनही 42 धावांचं लक्ष अजूनही 42 धावा जिंकण्यासाठी करावे लागतील जय हनुमान मित्र मंडळ वडाचा कोंड्या संघाला सुरेख गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय आपल्याला विश्वनाथचा पुढील चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून भिरकावून दिला चेंडू जातोय सीमारेषेकडे सीमारेषेचा वेध घेताना दोन खेळाडू त्याच्या मागे बाधवताना आणि चेंडू इथे रेस जिंकतोय शर्यत जिंकतोय आणि या चार धावा मिळत आहेत वडाचा कोंड संघाला विश्वनाथ झुंड में तो सुअर आते हैं शेर अकेला ही आता है आया है राजा लोगो रे लोगो राजा ट्रन 8 धावा झालेले आहेत जिंकण्यासाठी 18 चेंडूंमध्ये अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे आणि हा सामना जिंकायचा असेल तर या दोन्ही फलंदाजांना ही सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन जाण्याचं एक आव्हान त्यांच्या समोर असेल दुसरं षटक घेऊन आलाय आकाश राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करेल गोरखला गोरखसाठी पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलाय खेळाडूने एक सुरेख जेल टिपला आहे एक हाय रनिंग कॅच आणि हा गोरक्ष तंबूत परततोय पहिला हादरा बसतोय जय हनुमान वडाचा कोण संघाला सुरेख झेल टिपताना हा क्षेत्ररक्षक प्रशांतने सुरेख झेल टिपला रनिंग कॅच आणि पहिला गडी बाद होतोय जिंकण्यासाठी अजूनही 17 चेंडूंमध्ये 38 धावांचं लक्ष आता विशाल स्ट्राईक आणला डॉट स्ट्राईक केला नेणला तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बंट्या विशाल बंट्या आकाशवर नजरा असतील विशालच्या आकाशच्या चेंडूकडे नजरा असतील विशालच्या विशालसाठी पुढील चेंडू
हा मात्र नो बॉल अबव वेस्ट हाइट एंड नाउ इट्स इज फ्री हिट. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होती आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 9 या धावसंख्येवर. अजूनही 37 धावांचं लक्ष 37 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत या संघाला. विशाल 17 चेंडूंमध्ये 37 धावांचं आव्हान. विशाल स्ट्राईकला, हा आहे फ्री हिटचा चेंडू. कुठेही टोलवा, यावर गडी बाद होणार नाही, ओनली रन आउट. आणि विशाल हा चेंडू मात्र मिस करतोय, एक स्कोरिंग अपॉर्च्युनिटी मिस करतोय विशाल. ही स्कोरिंग अपॉर्च्युनिटी फार महत्वाची होती, कारण फ्री हिटच्या चेंडूवर या ज्या धावा कुटायच्या असतात ना, यामध्ये विकेट किंवा गडी बाद होत नाही. आणि अशा संधी मिस केल्यानंतर अशा प्रकारच्या निर्णायक सामन्यांमध्ये हा चेंडू देखील निर्णायक ठरू शकतो. कदाचित ह्या इनिंगला दहा प्रकारची रंगत पाहिजे होती, ती रंगत त्या चेंडूवर मिळाली असती. हा पुढील चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाताना एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावांवर. कदाचित त्या चेंडूवर एखादा हिट लागली असती तर या इनिंगला लय प्राप्त झाली असती आणि त्यानंतर कदाचित निर्णय वेगळा दिसला असता किंवा धावा कदाचित वेगळ्या दिसल्या असत्या, फटकेबाजी वेगळ्या प्रकारे दिसली असती, फलंदाजाच्या कॉन्फिडन्समध्ये वाढ झाली असती, त्याचा आत्मविश्वास वाढला असता. या आत्मविश्वासाची फार गरज असते. हा आत्मविश्वास विशालचा मोठा आहे असेल. विशालसाठी पुढचा चेंडू, चेंज ऑफ पेस, हवेमध्ये उडतोय आणि खेळाडू त्याच्या खाली येतोय. विशालच्या रूपाने दुसरा हादरा बसतोय वडाचा कोण संघाला. आत्मविश्वासाची फार गरज. नंतर धावसंख्या झाली आहे 10 धावा. अजूनही 36 धावांची आवश्यकता. पुढील चेंडू फुलटॉस चेंडू, पंचांचा निर्णय येते नो बॉल. पुन्हा एकदा पंच दंडित करतायत आणि हा गोलंदाजाला या सामन्यामध्ये पुन्हा गोलंदाजी करता येणार नाही. दोन वेळेस अबो वेस्ट आईस फुलटॉस टाकल्यामुळे हा गोलंदाज पुन्हा या सामन्यामध्ये गोलंदाजी करू शकत नाही. स्कोर जाऊन पोहोचतोय 12 धावांवर. या षटकातील दोन चेंडू अजूनही येणे बाकी शेष. आता मात्र फ्री हिटचा चेंडू स्ट्राईकला असेल बळीराम. बळीरामला आपल्या नावाप्रमाणे आपली ताकद दाखवून चेंडूला सीमारेषा पार धाडण्याचं कर्तव्य दाखवावं लागेल, कारण या कर्तव्यावरच कदाचित या सामन्याचा निर्णय आणि या सामन्याची पुढील मजा अवलंबून असेल. 12 धावा धावसंख्या झालेली आहे. अजूनही 34 धावांची आवश्यकता. जय हनुमान वडाचा कोण या संघाला हा सामना जिंकण्यासाठी आहे. योगेश करंजे उरले उर्वरित दोन चेंडू टाकण्यासाठी बॉलिंग क्रीजवर तयार. दोन चेंडू अबो वेस्ट हाईट टाकल्यामुळे गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे या सामन्यातून गोलंदाजीपासून. योगेश राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करेल. बळीला बळीकडे क्षमता आहे चेंडू आरपार पोचवण्याची. बळीसाठी हा चेंडू बळीने भिरकावून दिला आहे. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेमध्ये. इथे मात्र मिसफिल्डिंग करताना तेजस येतोय हा चौकार. चेंडू सीमारे हा पार चौकार. हे दोन्ही फलंदाज. स्कोर झालाय 16. धावसंख्या झाली आहे 16. जिंकण्यासाठी अजूनही 13 चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करताना योगेश हा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर कदाचित सोडला असता तर हा वाईट बॉल झाला असता, परंतु बळीरामने त्याला छेडण्याचा प्रयत्न केला आणि यावर मात्र एक धाव अर्जित होतीये. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावांवर. आता 12 चेंडूंमध्ये 29 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकायचा असेल तर येणाऱ्या दोन षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी, तडाखेबाज फलंदाजी या दोन्ही फलंदाजांना करावी लागेल. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. क्रिकेटमध्ये इम्पॉसिबल असं काहीच नाही आहे. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट, एव्हरीथिंग इज पॉसिबल. इव्हन इम्पॉसिबल वर्ड सेज दॅट आय एम पॉसिबल. या फलंदाजांना या सर्व गोष्टी लक्षात ठेवून या सामन्याच्या निर्णयाकडे जावं लागेल. 12 चेंडूंमध्ये 29 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते बाळा जो सलामीवीर फलंदाजीसाठी आला होता. बळीराम आणि बंट्या. बळीराम
स्ट्राइक वर फलंदाजी करेल। बाळाचा पहिला चेंडू बळीराम साठी शॉर्ट पिच बॉल कट केलाय पॉइंटच्या रिजन मध्ये, चेंडू जातोय सीमारेषेकडे, खेळाडू तिथे तैनात, खेळाडू जोपर्यंत चेंडू पकडेल तद्वर अर्जित केला जात आहे दोन धावा। दोन धावाने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते 19 धावा 20 धावा। पुढील चेंडू घेऊन बाळा सज्ज, क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना एक रन एक एक बॉल या सामन्याच्या निर्णयाकडे घेऊन जाणारा, प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली हा सामना, या दिवसाचा शेवटचा सामना। पुढील चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर पुश केलाय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, एका धावर समाधान मानावं लागतंय। धावसंख्या झाली 20 धावा, जिंकण्यासाठी आता 10 चेंडूंमध्ये 26 धावांची आवश्यकता, प्रति चेंडू मागे 2.6 धावा कराव्या लागतील, प्रति चेंडूवर घणाघाती प्रहार करावा लागेल। या सामन्यामध्ये रंगत निर्माण करायची असेल तर या दोन्ही फलंदाजांना, स्ट्राईकवर आहे बंट्या, बंट्याला मात्र आक्रमक खेळी करावी लागेल। तिसऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज ज्याच्यावर संघाची धुरा आहे, हा ब्लॉक होल स्वरूपाचा चेंडू, इट इज लाईक जसप्रीत बुमरा 22, एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 21 धावांवर। आता जिंकण्यासाठी 9 चेंडूंमध्ये 25 धावांची आवश्यकता, जसप्रीत बुमरा सारखा यॉर्कर टाकला होता आउटसाइड ऑफ स्टंप, वेगवान चेंडू, धारदार चेंडू, हा देखील वेगवान चेंडू, परंतु हा आकाशात भिरकावून दिलाय खेळाडू त्याच्या खाली येताना, आणि हा खेळाडू जेलबाद, जेलबाद होतोय, तिसरा आदरा बसतोय वाड्याचा कोण संघाला। एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये खेळलाय, तिथे मात्र खेळाडू तैनात, सूर्यकशी क्षेत्ररक्षण करताना खेळाडू, आणि त्यावर मात्र मिळते एक धाव। एक आणि दोन धावेने या सामन्याचं चित्र पलटणार नाहीये, जर हा सामना जिंकायचा असेल, या सामन्यामध्ये रंगत निर्माण करायची असेल, तर खेळाडूंना मोठे मोठे फटके खेळावे लागतील, आक्रमक फटके खेळावे लागतील, तडाखेबाज फलंदाजी करावी लागेल। हा पुढील चेंडू, पंचांचा निर्णय येतोय, पंच गोलंदाजाला दंडित करतायत, एक धावेची भर पडते धावसंख्येमध्ये, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 धावांवर, जिंकण्यासाठी 23 धावांचं लक्ष आहे, अजूनही 23 धावांची गरज आहे 7 चेंडूंमध्ये। एक षटकार कदाचित पुढील येणाऱ्या सामन्याचं चित्र पलटू शकतो, एक चौकार या एक षटकार। बळीसाठी पुढील चेंडू, हा शॉर्ट पिच बॉल होता, पुश केला, एक हुक हुक केला, त्यावर एक धाव अर्जित केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, आणि दुसरी धाव देखील घेण्यामध्ये दोन्ही फलंदाजांना यश होते, मिस फिल्डिंग झाली होती लॉंग लेगच्या रिजनमध्ये। या दोन धावाने संघाच्या धावसंख्येमध्ये मात्र वाढ झाली आहे, धावसंख्या झाली 25 धावा, आणि एका षटकामध्ये तब्बल 21 धावांचं आव्हान आहे वडाचं कोणच्या संघाला। सुरे गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळाली आडवलेच्या संघाकडून, ज्याप्रमाणे मी म्हटलं होतो की गेल्या वर्षी हा संघ या स्पर्धेचा विजेता संघ होता, आता मात्र त्याचप्रमाणे नावलौकिकासारखी कामगिरी या मैदानामध्ये दाखवताना, करण मित्र मंडळ ऐरोळी या मैदानामध्ये दाखवताना, जागा बदलली परंतु संघाच्या प्रदर्शनामध्ये काही बदल झालेला नाही। गेल्या वर्षी विजेता होता, या वर्षी देखील तिकडेच आगेकूच करताना आडवळीचा संघ। पहिला चेंडू सुरेख चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, पंचांचा निर्णय येतोय, गडी बाद होतोय पवेलियन मध्ये, मध्ये काही बदल झाला, फलंदाजाला काही समजला नाही, यष्टी रक्षकाने आपलं काम पूर्ण चोखपणे बजावलं आणि गडी बाद होऊन तंबू मध्ये परतताना रुपेश बंटीची जागा घेताना। पाच चेंडूंमध्ये 21 धावांचं लक्ष, तेजस करंजे, तेजस करंजेचा सुरेख चेंडू, आकुट टप्प्याचा चेंडू, वेगवान चेंडू, त्यावर मात्र एक धाव अर्जित केली जाते, एका धावेवर दोन्ही फलंदाज संतुष्ट। अजूनही जिंकण्यासाठी 4 चेंडूंमध्ये 20 धावांचं लक्ष आहे। हा सामना काही अंशी आडवळे, शिवशंभू आडवळे या संघाकडे झुकलेला आहे, एक ऑलराऊंडरची भूमिका बजावताना तेजस करंजे सो एक अष्टपैलू कामगिरी दाखवत आहेत या मैदानामध्ये।
करत मित्र मंडळ एरोलीचं हे मैदान पुढील चेंडू पुढे जाऊन बिरकावण्याचा प्रयत्न केला आणि यावर गडी बाद होतोय. पाचवा आदरा बसतोय जय हनुमान मित्र मंडळ वडाचा कोड्या संघाला. बळी आपल्या कामगिरीमधलं सातत्य टिकवण्यामध्ये अपयशी. पहिला सामना 10 गडी राखून विजय मिळवला होता परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करताना दिसत नाहीये वडाचा कोणचा संघ आणि यामुळे या संघाची दाणादाण उडालेली आहे. 3 चेंडूंमध्ये आता 20 धावांची आवश्यकता. मनोहर सकपा यांनी जर 1 6 लगावला तर अमित गाडगे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मगाशी ज्याप्रमाणे नितेश भोईर सर म्हणाले की हाती चला गया, हाती गेला आणि शेफ्टीसाठी प्राईज आलाय, तशा प्रकारचं काही दृश्य आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. पुढील चेंडू त्यावर भिरकावून दिला होता एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर पॉन्टर लाईनच्या दिशेने जाताना त्यावर मात्र 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. धावसंख्या झाली आहे 28 धावा. हबप मनोहर बुवा सकपा यांनी जर षटकार लगावला तर 500 रुपयाचं बक्षीस योगेश कडून. पुढील चेंडू भिरकावला आहे, चेंडू हवेमध्ये, खेळाडू त्याच्या खाली येताना आणि हा गडी बाद होतोय. मनोहर बॅक टू द पवेलियन. आता हा सामना जवळजवळ शिवशंभ आडावळे या संघाने आपल्या खिशात घातलेला आहे. मागील वर्षी ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स त्यांनी या स्पर्धेमध्ये केला होता त्या परफॉर्मन्सची पुनरावृत्ती. पुन्हा एकदा सज्ज तेजस करंजे शेवटचा चेंडू टाकण्यासाठी हा चेंडू बिरकावून दिलाय रुपेशने आणि यावर येत आहेत 4 धावा. मात्र 15 धावांनी तब्बल हा शिवशंभ आडावळे हा संघ हा सामना जिंकतोय आणि या स्पर्धेच्या पुढील फेरीमध्ये प्रवेश करतोय. जिंकलेल्या विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन आणि जय हनुमान मित्र मंडळ वडाचा कोण या संघाला. मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि उद्या जोडूया आपण या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये. बॅक टू यू गाईज. या दिवसाचा शेवटचा आणि अंतिम सामना विश्वनाथ मॅन ऑफ द मॅच.
हाँ बोला।